नमस्कार बालमित्रांनो काय दिसतं आहे बरं तुम्हाला रंगीबेरंगी रंगी मासे दिसत आहेत ना चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रंगांची माहिती बघणार आहोत बघा तुम्ही पहिलीमध्ये दाखल झालेले आहात आणि शाळा पूर्वतयारीचे शाळेतले पहिले पाऊल हे पुस्तक तुम्हाला मिळालेले आहे तर त्यातीलच आपण रंगांची माहिती बघणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण शरीराचे अवयव बघितले आहेत चला तर मग या ठिकाणी तुम्हाला ॲपल दिसत असेल म्हणजेच सफरचंद त्यानंतर आहे गुलाबाचे फूल त्यानंतर आहे टोमॅटो आणि लाल मिरची या सगळ्यांचा रंग कोणता आहे बरं या सर्वांचा रंग आहे लाल हा बघा लाल रंग इथे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल केळ त्यानंतर आहे सूर्यफूल आणि त्यानंतर आहे आंबा आंबा आवडतो ना सगळ्यांना बघा या तिघांचाही रंग कोणता आहे मग हा आहे पिवळा हा बघा इथे दिसतो आहे पिवळा रंग इथे बघा इथे आहे पाटी फळा आणि कावळा कावळा माहिती आहे ना तुम्हाला तर या तिघांचाही रंग आहे काळा कोणता रंग आहे काळा या ठिकाणी बघा दिसतो आहे काळा रंग या ठिकाणी बघा गाडी आणि आकाश आहे तर आकाशाचा रंग निळा आहे आणि गाडीचा सुद्धा रंग निळा आहे बघा या ठिकाणी निळा रंग तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला दिसत असेल गवत त्यानंतर मिरची झाड आणि कैरी या सर्वांचा एकच रंग आहे की नाही मग हा रंग आहे हिरवा कुठला रंग आहे हिरवा बघा इथे तुम्हाला हिरवा रंग दिसत असेल चला इथे बघा खडू ससा आणि कापूस या तिघांचाही रंग कसं आहे बरं हा आहे पांढरा रंग कोणता आहे पांढरा या ठिकाणी तुम्हाला चित्रामध्ये पांढरा रंग दिसत असेल चला तर मग तुम्हाला आता रंगांची ओळख झालीच असेल बघा याच पाण्यावर खाली दिलेल्या रंगांच्या जोड्या आपण लावूया पहिला आहे लाल रंग लाल रंगाचे काय आहे सफरचन त्यानंतर आहे पिवळा रंग पिवळ्या रंगाचे काय दिसते तुम्हाला इथे केळी त्यानंतर आहे काळा रंग काळ्या रंगाचा काय आहे बरं कावळा निळा रंग निळ्या रंगाची काय आहे कार गाडी त्यानंतर आहे हिरवा रंग हिरव्या रंगाचं काय आहे इथे झाडाचे पान त्यानंतर आहे पांढरा रंग पांढऱ्या रंगाचे काय आहे इथं पदक याप्रमाणे तुम्ही तुमच्या पुस्तकातसुद्धा रंगांच्या जोड्या लावायच्या आहे आणि घरामध्ये या रंगांच्या असलेल्या वस्तू तुम्ही शोधायच्या आहेत बाय बाय